मराठी मालिका विश्वात अभिनेत्री नवनवीन भूमिका साकारत आपलं मनोरंजन करतायत. याच सोबत जशा त्या स्क्रीनवर सोज्वळ सुनांची लेकीची भूमिका साकारताना दिसतात, तर ऑफ स्क्रीन सुद्धा त्या लेकींचे संस्कार हे आपल्याला दिसून येतात. तर उत्तम संस्कारांचं श्रेय हे प्रत्येक वेळी आईलाच जातं. माय तशी लेख हे प्रत्येक वेळेला बोललं जातं. आज आपण आपल्या लाडक्या अभिनेत्रींच्या खऱ्या आईंना पाहणार आहोत, ज्या कला विश्वापासून या लाईमलाईट पासून दूर आहेत. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून आपल्या भेटीला येत होती. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही अप्पू प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. मालिकेत जरी अप्पू आणि तिच्या आईचं जमत नसलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र अप्पू आणि तिची आई मेधाविनी रामतीर्थकर यांचा बॉन्ड खूपच छान आहे. पाहुयात त्यांचेही खास फोटोज. अभिनेत्री शिवानी रांगोळी ही झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच झडा या मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करते. तर मालिकेत अक्षराची आई तिचं शिक्षण नोकरी याला साथ देते. तर खऱ्या आयुष्यात सुद्धा शिवानीची आई राधा रांगोळे या प्रोफेसर आहेत. पहा मायलेकींचे हे गोड फोटोज. स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू आधी गौरी आणि आता नित्याही भूमिका साकारते. तर मालिकेत माईच गौरीची खरी आई हे सत्य सगळ्यांसमोर आलं. तर गिरिजाने सुद्धा लक्ष्मीची आई उत्तमरित्या साकारली. तर खऱ्या आयुष्यात सुद्धा गिरिजा आणि तिची आई गौरी प्रभू यांचं नातं खूपच गोड आहे. तिची आई रोज सेटवर तिला डब्बा घेऊन जाते. अभिनेत्री ईशा केसकर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून कला म्हणून आपल्या भेटीला येते. मालिकेत या लवंगी मिरची कला आणि तिच्या आईचं नातं हे छानच आहे. कलासाठी मुलगा शोधण्याचा प्रयत्न तिची आई करते. तर तिची खरी आई मेधा केसकर आणि ईशाचा बॉन्ड खूपच गोड आहे. पाहुयात या मायलेकींचे हे खास फोटोज. अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोचली ते कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतिका या भूमिकेमुळे. तर अक्षयाची आई अस्मिता नाईक या अनेकदा लेकीचं कौतुक करण्यासाठी तिच्या अवॉर्ड फंक्शन्सना तिच्या सोबत दिसतात. पाहुयात या मालिकेचे हे फोटोज. अभिनेत्री सायली देवधर सध्या लग्नाची बेडी या मालिकेत सिंधू ही भूमिका साकारते. तर एक उत्तम आई सुद्धा ती मालिकेत साकारते. सायलीची आई कल्याणी देवधर यांच्या सोबतचं तिचं नातं हे खूपच गोड आहे. तुम्हाला मायलेकींच्या या जोड्या कशा वाटल्या ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.